झी 24 तास एक पाऊल पुढे। दीपक भातुसे सह ब्युरो रिपोर्ट। आपण पाहताय महाराष्ट्रातल्या भारतातल्या शिक्षणाचा हा विदारक रिपोर्ट। सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राची शिक्षणातली प्रगती किंवा अधोगती ही बिहारपेक्षाही खाली गेलेली आहे। हे आकडे अत्यंत चिंताजनक आहेत आणि म्हणूनच आज आम्ही रोखठोक प्रश्न आपल्याला विचारतोय, प्राथमिक शाळांना सरकारनं वाऱ्यावर सोडलंय का? प्रश्न पुन्हा एकदा पहा, प्राथमिक शाळांना सरकारनं वाऱ्यावर सोडलंय का? आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, आपलं मत मांडण्यासाठी www.facebook.com/g24tasला लाईक करा किंवा 24tas.com वर लॉग इन करा। हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, आपली मतं आमच्यापर्यंत येणार अत्यंत गरजेचं आहे। आपण चर्चा करतोय प्राथमिक शिक्षण किती असरदार या विषयावर, अत्यंत गंभीर विषयावर। माझ्या बरोबर चर्चा करण्यासाठी आमच्या दिल्लीतल्या ब्युरोतन आहेत माधव चव्हाण। माधव चव्हाण हे प्रथम या संस्थेचे अध्यक्ष आहेत, ज्यांच्यामुळं हा सगळा अहवाल आपल्या समोर आलेला आहे। माधवराव आपलं स्वागत। माझ्या सोबत आहेत पुण्यातल्या ब्युरोमधून डॉक्टर अरुण निगवेकर। अरुण निगवेकर यांना संपूर्ण भारत एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून ओळखतो, महाराष्ट्रामध्ये त्यांची वेगळ्यानी ओळख करून द्यायची गरज नाही आहे। पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष, या सर्वांपेक्षा सुद्धा येऊ घातलेल्या खासगी विद्यापीठाच्या विधेयकाचे एक प्रकारे निर्माते अशी म्हणून त्यांची आपल्याला ओळख करून देता येईल। सर आपलं स्वागत। माझ्या बरोबर आहेत शिवाजीराव पाटील। शिवाजीराव पाटील हे शिक्षक मतदारसंघातनं यापूर्वी आमदार होते, तसंच आत्ता ओरोसला जे शिक्षकांचं संमेलन झालं ते भरवण्यामध्ये त्यांचा सर्वात मोठा सहभाग होता आणि सध्या ते राज्य प्राथमिक संघाचे अध्यक्ष आहेत, तेही आमच्या पुण्यातल्या ब्युरोमधनं आहेत। या तिन्ही मान्यवरांचं मी स्वागत करतो। प्रथम जातो माधवराव चव्हाणांकडे। माधवराव, तुमचा हा अहवाल तुम्ही आज प्रकाशित केल्यानंतर तुम्ही महाराष्ट्रातले आहात, महाराष्ट्राच्या बाबतीतली तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे हे हा कार्यक्रम बघणाऱ्या करोडो जनतेला कळू द्या। पहिली प्रतिक्रिया म्हणजे तुम्ही जे महाराष्ट्र बिहारच्याही अगदी फार खाली गेला असं म्हणता त्याच्याशी पूर्णपणे मी सहमत नाहीये। झी 24 तास एक पाऊल पुढे।